नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत नीरज कंपनीचे महाराष्ट्राचे सुपर डिस्ट्रीब्युटर पूर्वत मशिनरी यांच्याकडे. इकडे नीरज मोटर आहेत, तर सांगा तुम्ही माहिती. नमस्कार मित्रांनो, आपली नीरज ही कंपनी आहे, ती देशातील पहिली अव्वलाची कंपनी आहे. येथे टू फेजवर फक्त काम करते. टू फेज म्हणजे शेतकऱ्यांची गरज ओळखून आपण मोटर बनवली आहे. आपल्या मोटर 2 HP, 3 HP, 5 HP, 7.5 HP आणि 10 HP आहे. भारत देशात 10 HP टू फेज बनवणारी आपली पहिली कंपनी आहे. 7.5 HP पण टू फेज बनवणारी आपली पहिली कंपनी आहे. हे 7.5 HP मॉडेल आहे, त्याचा 52 मीटर हेड आहे. सर्व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आहे. आपली मोटर हे सिंगल फेज लाईट असतानासह चालते, म्हणजे एक फेज एक न्यूट्रलला चालते, दोन फेज एक डीम एक फुलला पण चालते, दोन्ही फुल असताना चालते आणि 3 फेज असताना चालते. भारत देशातली पहिली आपली अशी मोटर आहे, ते कुठल्याही लाईटवर चालण्यास सक्षम आहे. आपल्या मोटरमध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत ते एकदम उच्च दर्जाचे वापरलेले आहेत. त्यात कुठल्याही प्रकारची मार्केटची किंवा कुठल्याही प्रकारची खराब होणारी वस्तू आपण त्यात टाकलेली नाही आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी आम्ही हा एक डेमो पीस बनवला आहे. डेमो पीस याचा अर्थ असा, अर्धी कट केलेली मोटर असते, हे काही युजेबल नसते, पण आता आम्ही काय वापरलं आहे हे समजायसाठी. आपल्या मोटरमध्ये साधारणतः 7.5 HP 3 ते 4.5 kg आसपास वायर, कॉपर वायर निघते. आपलं पूर्ण वाइंडिंग हे कॉपरमध्ये केलं जातं. आपल्या मोटरला पुढच्या बाजूला 2 बुशिंग वापरल्या जातात, मागच्या बाजूला 2 बुशिंग वापरल्या जातात. ऑर्डिनरी भारत देशाच्या मोटर बनतात आपल्या, त्याला फक्त एकच 2 बुशिंग यूज केल्या जातात. आपल्या मोटरला आपण 4 बुशिंग यूज करतो. आणि आपल्या मोटरमध्ये रोटर हा पूर्णपणे कॉपर वापरला जातो. कॉपर रोटर आणि त्याच्यावरती मरीन कोटिंग केलं जातं. मरीन कोटिंग ह्याचा अर्थ असा, समजा काही ठिकाणी केवढं क्षारयुक्त पाणी आहे की तिथे कॉपर रोटर पण खराब होत आहे, तर आपला हा रोटर मरीन कोटिंग असल्यामुळे खराब व्हायचे चान्सेस पूर्ण कमी आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या मोटरला आपण डबल बेअरिंग वापरले. ऑर्डनरी ज्या मार्केटच्या किंवा कंपन्या मोटर असतात त्यांना डबल बेअरिंग वापरलं जाते, ऑर्डनरी मार्केटच्या मोटरला डबल बेअरिंग नसते. आपण मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला 2 ठिकाणी बेअरिंग वापरली आहे. ह्या बेअरिंग पूर्णपणे कार्बनमध्ये आहेत, टेफ्लॉनमध्ये नसून हा उच्च प्रकारचं कार्बन यूज केलेलं आहे. चालण्यासाठी एकदम सक्षम आपली मोटर एक फेज एक आर्थिंग असताना पण चालते, दोन्ही फेज असताना बी चालते आणि 3 फेज असताना पण चालते. शेतकऱ्यांना आता सरकारने लाईट दिलेली आहे, ते अत्यल्प एकदम कमी दिली आहे. 3 फेज असताना पण लाईट व्यवस्थित नाही आहे, त्यामुळं पाणी मिळण्यास शेतकऱ्यांना खूप त्रास आहे. आजपर्यंत जवळजवळ आपण 4000 जास्त मोटर विकले आहेत. सगळ्यांचे परफॉर्मन्स जबरदस्त आहे, एकासुद्धा मोटरचा परफॉर्मन्स असा नाही की ते खराब आहे म्हणून. त्यामुळं अवश्य भेट द्या पूर्व मशिनरी बोलणी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. ही 7.5 HP मोटर आहे, हे 52 मीटर हेडमध्ये आहे. त्याचबरोबर आपलं 10 HP ते काम चालू आहे. हे 10 HP आहे 65 मीटर हेडमध्ये. 10 HP आत्ता हे आपण 10 HP आणि 7.5 HP पाहिली. त्याच्यानंतर आपण जे मॉडेल बनवले हे पण भारतातलं पहिलं व्हर्टिकल आहे 75 मीटर हेडमध्ये. बॉम्बेकडे 75 मीटर हेडमध्ये जे की चालतं टू फेज लाईटवर. म्हणजे टू फेज लाईट ह्याचा अर्थ एक फुल एक डीमवर पण चालतं, दोन फुल असताना बी चालतं आणि सिंगल फेज असताना पण चालतं. हे किती HP आहे? हे 7.5 HP 4 स्टेजमध्ये आहे. हे 75 मीटर हेडला काम करते. हे 5 HP आहे, हे 3 HP आहे, 2 HP मॉडेल विकसित केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 1 HP पण आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आम्ही ह्यात सक्सेस झाल्यानंतर आम्ही ह्याच्यानंतर बनवले आहेत बोरमधल्या टू फेज, ज्या भारत देशात किंवा जगामध्ये कुठे देखील बोरमधल्या टू फेज मोटर नाही आहेत. फक्त आपली कंपनी बोरमधल्या टू फेज मोटर तयार करते. बोरमध्ये आपण प्राथमिकता V5 चालू केल्या, त्याच्यानंतर V6 चालू केल्या. आपल्या V6 ह्या ज्या बोरमधल्या मोटर आहेत त्या आशीर्वाद लाईनवर चालतात, कॉलम पाईपवर चालतात. त्याच्यानंतर त्यात आम्ही प्रत्येक प्रकारचे मॉडेल तयार केले. हे V5 to V4 आहे, जे सक्षम आहे 700 फुटापासून पाणी काढण्यासाठी. म्हणजे जेव्हा शासन आपल्याला 3 फेज लाईट देतं, 3 फेज लाईट असताना पण चालते. त्याच्यानंतर शासनाने आपल्या सिंगल फेज म्हणून अप्रूव्हल केलेली आहे. त्यात काय असतं, एकामध्ये फुल असते, एकामध्ये डीम असते आणि त्याच्यानंतर एकामध्ये अगदी कमी असते. एकामध्ये फुल आणि एकामधली डीम लाईट आपल्याला फक्त जोडायची आणि त्याच्यासाठी फक्त आपल्या 72 MFD किंवा 108 MFDचा कपॅसिटर यूज करायचा आहे. शेतकऱ्यांना अत्यल्प किमतीत आपण त्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे. आपण बोरमधल्या V6 मोटर बनलेल्या आहेत. V6 मोटरची मागणी बघता, जे नदीचे भाग आहेत त्या नदीच्या भागात शासनाला 24 तास लाईट देता येत नाही आहे. शासन 3 फेज लाईट हे 8 तासापुरती देतं आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, त्यांच्या सोयीसाठी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपण 2 फेजवर चालण्यासाठी V6 मोटर बनवले. V6 म्हणजे कॉलम पाईपवर सोडण्यासाठी. त्याचे मॉडेल आपल्याला पाहायला मिळतील. आपण हंडी पंपमध्ये पण आहेत आणि पट्टी पंपमध्ये पण आहे. पट्टी पंपमध्ये आपण 7.5-15 मोटर तयार केले आहे.
हँडीपंपमध्ये पण आपल्याकडे मोटर उपलब्ध आहे 5.5 HP पासून ते 7.5 HP पर्यंत आशीर्वाद पाईपवर चालणाऱ्या हँडीपंपसुद्धा 2 फेजमध्ये भारत देशात आपल्या पहिल्या आपली कंपनी बनवली, अजून कोणी बनवलेलं नाही आहे. आता मी पंप तुम्हाला दाखवतो. ह्याचं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग हे गुजरातमध्ये केलं जातं. उच्च गुणवत्ताचे यंत्र वापरलेले आहेत जेणेकरून खराब होणार नाही. हा हँडीपंप आहे. हा हँडीपंप कमीत कमी खोलीवरती जास्तीत जास्त पाणी देण्यासाठी असतो. हा भारतामध्ये फक्त 3 फेजमध्ये उपलब्ध आहे. आपला हा हँडीपंप 3 फेज लाईट असताना पण चालतो. शासन जेव्हा आपल्या सिंगल फेज लाईट सोडतं त्याच्यावर पण हा हँडीपंप आपला चालतो. ह्याच्या आपले कमीत कमी ह्या पंपचे कमीत कमी 300 ते 400 ग्राहक आहेत जे आता बिनधास्त आहेत. त्यांना अगोदर कल्पना जे शेतकऱ्यांना काही नवीन देता येईल तेवढा आम्ही द्यायचा प्रयत्न पुरेपूर करतोय. त्यात अजून आम्ही व्हरायटी बनवले आहेत. 500 फुटापर्यंत चालण्यासाठी V6 7.5-15 बनवलेला आहे. हा पट्टी पंप म्हणला जातो. आणि आपलं जे 2 फेजमध्ये प्रोडक्शन आहे ते पूर्णपणे सगळं ISI मध्ये भारतामध्ये ISI मध्ये असलेली आपली पहिली कंपनी आहे. CML नंबर सेट ISI येतो. त्यानंतर हे V6 मॉडेल आहे. ह्याच्यावर पण तुम्ही ISI पाहू शकताय. आपला निरज हा ब्रँड आहे. ISI मध्ये पूर्ण मार्किंग आहे. V6 आणि V5 बोरमध्ये आपण 2 फेज मोटर बनवलेले आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त पाणी कसं देता येईल ह्याचा पुरेपूर आपण प्रयत्न करत आहोत. आणि अजून शेतकऱ्यांना काही नवीन आणता येईल किंवा नवीन देता येईल ह्याच्यावर पण आमचं काम चालू आहे. आम्ही भविष्यात 1 वर्षाच्या आतच सोलरवर पण काम करणार आहे. आता सोलरच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. बाकीच्या वातावरणामुळे सोलर चालू होत नाही, पण आता नक्कीच आमचे पुरेपूर प्रयत्न की हे सगळं जाऊ वातावरण शांत होईल त्यावर आमचं पूर्ण काम सोलरवर असेल. बरं, ह्या ज्या मोटर आहेत कुठं कुठं अवेलेबल होतील शेतकऱ्यांना? मोटर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण डिलर सोडले आहेत. 40 ते 39 आपले डिलर आहेत. आपल्याकडे कंपनीचं टार्गेट आहे कमीत कमी 200 डिलर देण्याचं. पण ह्यासाठी सक्षम हे मिस्त्री लोक लागतात. आम्ही डिलरशिप हे फक्त जे रिवाइंडिंग काम करणारे आमचे मित्र आहेत त्यांनाच देतो आहे. दुकानदारांना डिलरशिप देत नाही आहे, कारण दुकानदारांना ॲक्च्युली 2 फेजमध्ये काही समजत नाही आहे. त्याच्यामुळे दुकानदारांना आम्ही डिलरशिप देत नाही आहे. हे फक्त डिलरशिप आम्ही रिवाइंडिंग करणाऱ्या लोकांना देतो आहे, जेणेकरून त्यांना त्यातली पूर्ण आयडिया आहे. महाराष्ट्र नगर जिल्ह्यामध्ये आपले डिलर आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत, सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. ह्या ठिकाणी आपली कामं जोरात चालू आहेत. औरंगाबादमध्ये काम चालू आहे. जरी आम्ही डिलरशिपसाठी सगळ्या मिस्त्री लोकांना आवाहन करतो आहे, एकदा येऊन भेटा, आमचे प्रोडक्ट बघा, क्वालिटीकडे लक्ष द्या. जरी आम्हाला भेटायचं असेल तर आमचा पत्ता आहे पूर्वत मशनरी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 92 84 640 553, मोबाईल नंबर 98 90 60 95 77. जरी आमचे हे व्हिडिओ अजून पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं चॅनल यूट्यूबवर आहे. आपल्या मोटर वापरण्यासाठी कंपल्सरी कपॅसिटर यूज केले जातात. मार्केटमधल्या ऑर्डिनरी ज्या मोटर असतात, ऑर्डिनरी ज्या कंपन्या असतात त्यांना पण कपॅसिटर वापरले जातात. पण आपल्या मोटरला हे कपॅसिटर वापरण्याची क्षमता कमी असते. आपल्या मोटरचं वाइंडिंग हे ऑलरेडी 2 फेज आहे, त्यामुळे कपॅसिटर हे लहान वापरावं लागतात. आपली जी 5 HP मोटर आहे आणि 6 HP मोटर आहे त्याला फक्त 72 MFD कपॅसिटर वापरावं लागतो. त्याच्यामुळं आपला ट्रान्सफॉर्मर किंवा अदर ज्या आहेत काही गोष्टी त्याला काही प्रॉब्लेम होत नाही आहे. मार्केटच्या ज्या मोटर असतात त्याला आपण 144 कपॅसिटर यूज करतो. हा 144 कपॅसिटर यूज केल्यामुळे त्यांचं वाइंडिंग ऑलरेडी 3 फेज असतं, त्याच्यामुळे तर मोटर जळण्याचे 100% चान्सेस जास्त असतात आणि आपले ट्रान्सफॉर्मर पण जळण्याचे प्रमाण जास्त असतात. तुम्ही पाहिलं असेल की अगोदरच्या काळात ट्रान्सफॉर्मर जळणे हा प्रकार केव्हाच नव्हता. ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकार आत्ता वाढायला लागले आहेत. सरळ सगळे शेतकरी हे 144 MFD किंवा त्याच्यापेक्षा 116 MFD 172 MFD जे मोठे मोठे कपॅसिटर यूज करत आहेत ते कपॅसिटर यूज केल्यामुळं आपलं ट्रान्सफॉर्मर जळतो
त्या मोटरांचं वाइंडिंग हे थ्री फेज असतं, आपल्या मोटरांचं वाइंडिंग हे टू फेज आहे. टू फेज वाइंडिंगसाठी मोटरांना कंपल्सरी कपॅसिटर लहान वापरावं लागतं. आपली 7.5 HP जी मोटर आहे हे कमीत कमी फक्त 120 mm पर्यंत कपॅसिटर चालते. आणि वाइंडिंग टू फेज असल्यामुळं ट्रान्सफॉर्मरला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. काही लोकांनी काही शेतकऱ्यांच्या मनात हे भ्रम पसरवलेत की टू फेज मोटरांना ह्या कपॅसिटर वापरल्यामुळं DP आपला जळला जातो, तर तसं कुठल्याही प्रकारचं काही घडत नाही आहे. आपण पुरेपूर शेतकऱ्यांना जेवढं काही सोयीचं उपलब्ध करता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न करतोय. आणि भारतामध्ये बोरमधले टू फेज बनणारी फक्त आपली एकच कंपनी आहे. अदर मार्केटमध्ये कुठले टेक्समोस, यारा, लाडालक्ष्मी ह्यासुद्धा कंपन्यांनी बोरमधले टू फेज मोटर बनवलेली नाही आहे, कारण त्याची खूप मोठी रिस्क आहे. ही रिस्क